नमस्कार मित्रांनो, मी विश्वजीत बिराजदार तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ असणार आहे बेंगलोर ते बंदीपूर रोड ट्रिप. मी बेंगलोरवरनं 1 वाजता निघालो दुपारच्या, आणि मला इथनं जायला, इथनं बंदीपूरला पोचायला 4.5 तास लागतील असं सांगितलं जाते. मग ह्या प्रवासादरम्यान तुम्हाला ही माहिती मिळेल की रस्त्याची अवस्था कशी आहे, टोल्स किती आहेत, किंवा हॉटेल्स खाण्यासाठी कुठं तुम्ही थांबू शकता व्यवस्थितपणे, हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं समजेल. त्याच्यामुळं तुम्ही फक्त सोबत राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करत राहा. पहिला टोल संपल्यानंतर थोडस पुढे आलात की मैसूर म्हणून तुम्हाला एक पाटी दिसेल. इथनं आत वळला की दुसरा टोल नाका लागेल. दुसरा टोल नाक्याच्या नंतर जेव्हा तुम्ही मैसूर रोडला लागाल तर तिथंच एक चांगलं रेस्टॉरंट तुम्हाला आहे. आता जसं की तुम्ही बघितलं, खर तर बंदीपूरला जाण्यासाठी गुगल मॅपनुसार 3 रस्ते होते, पण आपल्याला निघायला ऑलरेडी उशीर झालेला आणि मला नव्हतं माहिती की कुठला रस्ता चांगला आहे कुठला रस्ता खराब आहे. त्याच्यामुळे मला चान्स घ्यायचा नव्हता. त्याच्यामुळे मी मैसूर वरनं म्हणजे बंदीपूर वाया मैसूर, मला वाटते थोडस 5-10 किलोमीटर थोडस लांब पडेल, पण मला तो रस्ता थोडासा सेफ वाटला कारण मी थोडस उशिरा निघतोय आणि मला ऐन वेळेला लाईक संध्याकाळच्या वेळेला कुठले चॅलेंजेस नको होते. ते मेन रिझन होता आपण हा रूट चूज करण्याचा. हा रूट नाईट शिफ्ट केल्यामुळे थोडीशी झोप येते आणि आपल्याला चहा प्यायचा बाहेर. आउटलेट जे असतं रोडचं हायवेचं, तिथं कुठेतरी आपल्याला चहा मिळाला तर खूप चांगलं होईल. बाय द वे, रस्त्यामध्ये येताना मुबलक प्रमाणात तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत जेवणासाठीचे. फक्त तुम्हाला म्हणजे जसं की मॅकडॉनल्ड्स देखील या रस्त्यावरती आहे, खूप चांगली चांगली व्हेज नॉनव्हेज सगळे रेस्टॉरंट वगैरे आहेत. तुम्हाला फक्त थोडंसं रस्त्याच्या खाली उतरायला लागेल. आता इथे एक आउटलेट दिसतंय, मी यूटर्न घेऊन जाणार आहे कारण मागे थोडेसे बऱ्यापैकी हॉटेल्स दिसलेले मला. खर तर आपल्याला जवळपास 1-3 किलोमीटर आत जायला लागते, म्हणजे परत जायला लागते, पण मी गाडी चालवणं शक्य नाहीये, खूप झोप येते मला. त्याच्यामुळे चहा पाहिजेच. आणि आता 3 तास लागतील असं सांगते गुगल मॅप. इथून पुढे वाजले 4:10, 7:15 जवळपास आपल्याला वेळ लागेल. तर हे ते हॉटेल होतं रस्त्याच्या कडेचं, म्हणलं इथे चहा घेऊया जरा व्यवस्थित. ती इथे चला चहा आहे. ज्यावेळेस मी ब्लॉग करतोय तर इथली लोक सगळी माझ्याकडे तसं काही एलियन आहे.
किंवा अशा पद्धतीने बघत काय चाललंय ते. जस्ट चहा झालाय, आता पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी एकदम वेगळी तरतरी आलेली आहे. 4:30 वाजलेत आणि गुगल मॅप्स नुसार सांगते 3 तास. उडून टोला एक तास अजून वाढवून टाका त्याच्यात, म्हणजे 4-4.25 तर तास जनरली लागतातच. तिथं जायचंय, जवळपास कुठं लॉज आहेत ते बघायचंय. आता हायवे सोडून आपल्याला थोडस आत यायला लागले. हा रस्ता किती आहे लांब ते बघूया. व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोललो होतो की आपण मैसूरचा रस्ता धरणार आहे, कारण आपल्याला मुख्य रस्त्यानेच जायचंय, अशा आडवाट्याने जायचं नाही. पण झालं आपल्यासोबत असं की गुगल मॅपने सांगितलं की एके ठिकाणी खूप सारं ट्राफिक आहे आणि आपण गाडी आत घेतली आणि आता पूर्ण गावागावांचा रस्ता आहे. कळत नाही आहे की मेन रस्ता कधी लागेल मुख्य रस्ता, आणि गुगल मॅप्स पण नीट नाही दाखवते काही. म्हणजे जसं मी बघतोय की असाच रस्ता आहे. आणि जरी आपण आडवाटेने आलो असलो तरी असा प्रॉब्लेम काही नाही आलाय. रस्ता चांगला आहे, व्यवस्थित आहे रस्ता, आणि वातावरण आणि निसर्ग खूप चांगला इथला, त्याच्यामुळं हा प्रवास एकदम असा व्यवस्थित चाललाय.
ठीक आहे, कुठेतरी चहा पिण्यासाठी आता परत एकदा थांबायचंय, एके ठिकाणी थांबतो. आपण कॉफी सांगितली आणि कॉफी बनते इथं. कॉफी पिऊन निघाल्या निघाल्या 10 मिनिटाच्या आत आपण हायवेला लागलो. एक जीवाजीव आला कारण ऊन उतरलेलं आणि अंधार पडत, म्हणजे अंधारात आलंय सध्या सगळं. अजून आपल्याला 1.5 ते 1.5 तास लागेल. जिथं आपण कॉफी प्यायलो तिथल्या दादांनी सांगितलं की 60 किलोमीटर आहे आणि रस्ता चांगला आहे, त्याच्यामुळं ती एक आपल्यासाठी जमेची बाबू जमेची बाजू असणार आहे. आणि बघू आता. आता आपण मैसूर उटी रोडला लागलोय. मैसूर उटी रोड म्हणजे जो बंदीपूर अभयारण्यातून जातो. आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपल्याला अजून 40 मिनिटं लागतील असं सांगतो. जंगलाचा रस्ता सुरू झालाय, म्हणजे अजून सुरू व्हायचा आहे पण ऑलमोस्ट आपण तिथं आहोत. कुठंच लॉज दिसत नाहीये. टायगर रिझर्व पासून 50 किलोमीटर 60 किलोमीटर आम्हाला खूप सारे लॉज दिसले. आता सध्या हा पूर्ण फॉरेस्ट एरिया सुरू झालाय ऑलमोस्ट, त्याच्यामुळे इथं काही लॉजेस दिसत नाहीत पण असणार आहेत पुढे. बघूया. आता सध्या पूर्ण जंगलाच्या एरियात आहोत आपण, बफर झोन बोलता त्याला. त्या बफर झोन मध्ये आहोत आणि जवळ खान्स गुफा म्हणून, त्याच्या अगदी जवळ आहे टायगर रिझर्व च्या तिथं खान्स गुफा म्हणून एक हे आहे, रिसॉर्ट टाईप काहीतरी आहे. मग आता तिथं जाऊन आम्ही बघणार आहे की तिथं काही अवेलेबल आहे का, आणि जर असेल आणि आपल्याला आवडलं तर तिथं बघू, नाहीतर भटकंती परत सुरू ठेवू. पण एकंदरीत मजा येते, एक्साइटमेंट आहे. तर मित्रांनो, आत्ता सध्या आपण आहोत बंदीपूर सफारी कॅम्पसच्या समोर. हा कॅम्पस आहे आणि हे मेन गेट आहे. आता सध्या दाखवते की खानाची गुहा अजून 1 मिनिटाच्या अंतरावर आहे, 1 किलोमीटर वरती. तर बघूया. चला तर पोरा हो, खानाची गुहा आलेली आहे. समोर खानाची गुहा आहे, म्हणजे मागं माझ्या खूप जरा कोंदट कोंदट किंवा हे वाटलं, जरा व्यवस्थित नाही वाटलं तिथलं ॲम्बियन्स, त्याच्यामुळे अगदी त्याच्यासमोर वनविहार म्हणून एक रिसॉर्ट आहे. हे याचं मेन ऑफिस आहे आणि इथनं आत जर जाल तर यांची प्रॉपर्टी आहे. आम्हाला थोडंसं इथं वुडन हट्स मिळाल्या तर बरं होईल असं वाटलेलं, पण ते सगळं बुक आहे. मग त्याच्यामुळं आपण इथं एक दुसरा एक नॉर्मल एक डिलक्स रूम आहे तिथं जाऊ आणि तिथं राहू आज. तर मित्रांनो, इथे आपला बेंगलोर ते बंदीपूर रोड ट्रिप हा व्हिडिओ संपतो. ह्या ट्रिपचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकेन. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक केला असेल तर मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या टचकन एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून टाका आणि बेल आयकॉन पण दाबा. ह्याच नोटवर मी तुमचा होस्ट आणि दोस्त विश्वजीत तुमचा निरोप घेतो. मजा करत राहा, आयुष्य जगत राहा.